तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघे 2.5 तास उरलेले असताना भाजपनं ऑफर धुडकावलेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडी आता काय करणार याची उत्सुकता आहे। फडणवीस यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत, तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि सतेज पाटील छगन भुजबळ यांच्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। तर भाजपनं महाविकास आघाडीनं दिलेली जी ऑफर आहे ती धुडकावलेली आहे आणि त्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी चर्चा सुरू केलेली आहे। पुढे नेमकं कसं करायचं, काय रणनीती ठरवायची या संदर्भामध्ये या नेत्यांमध्ये, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।